राहुल गांधी यांची पदयात्रा आता नांदेड शहरात पोहोचलेली आहे। दरम्यान महाराष्ट्रातील संस्कृतीचे दर्शन करत या ठिकाणी पोतराज हे या भारत जोडो यात्रेमध्ये सामील झालेले आहेत। बाजूला आपल्या अंगावर कोरे मारत हे पोतराज जे लोक आहेत हे याच्या समाज सहभागी झाले। काय सांगणार दादा? भटके समाज आम्हाला पियाला काय नाही ओएस नाही सर, आमच्या बीक मागून पोट भरून घेतो। कडक लक्ष्मी पोतराज आहेत, जागा नाही काहीच नाही सर, आम्हाला पोतराज आहेत। काय काय राहुल गांधींना भेटण्यासाठी आपण आले? काय भेटण्यासाठी आम्ही लई दिवसापासून तडपालो होतो, आम्ही लई दिवसापासून किती दूर चालतो, आम्ही फक्त एक वेळेस त्यांना भेटायचं आम्हाला। राहुल गांधी यांना भेटण्यासाठी हे पोतराज आलेले आहेत। दरम्यान अंगावर कोडे मारत हे पोतराज आता या भारत जोडो यात्रेत सहभागी झाले। दादा काय सांगणार, कुठून आलेले आहेत? महिना राहते साहेब, आम्ही जागा भेटायचं आम्हाला। पोतराज समाजातील ह्या महिला आहेत, काय आहे पेटीमध्ये? काय वैदू समाजाच्या ह्या महिला आहेत, यांना राशन कार्ड नाहीये, जे शासकीय कागदपत्र आहेत ते नाहीये। दरम्यान इंदिरा गांधी यांच्या सरकारमध्ये यांच्या समाजातील लोकांनाही कागदपत्रे देण्यात आली होती, मात्र ती आता या जी नवीन पिढी आहे त्यांना मिळालेली नाही। दरम्यान इतरही महिला सोबत आहेत, ही महिला आपण प्रामुख्याने पाहू शकता, जी आपल्या हातामध्ये लहान मुलाला घेऊन आले। काय सांगणार ताई, कुठून आलीस? साहेबला साहेबांना भेटायचं आहे। कडेवर जवळपास एका वर्षाचं बाळ घेऊन हे पोतराज समाजातील वैदू समाजातील महिला आहेत, ह्या या ठिकाणी आल्या आहेत। बाकीचे आपण हे पाहू शकता की त्या महिला व हे पोतराज हे स्वतःच्या अंगावर कोडे मारून घेत हे वाजवत असले। दरम्यान ही पण ताई आलेले हातामध्ये ढोल वाजवत आहेत। काय सांगणार ताई? त्यांचं एकच म्हणणं आहे की आम्हाला फक्त राहुल गांधी यांची एक वेळ भेट करू द्या, ज्यात त्यांनी त्यांच्या समस्या मांडण्याचा प्रयत्न केला आहे। पूर्ण महाराष्ट्रभर फिरणारा हा वैदू व पोतराज समाज हा अजूनही विविध समस्या साठी सध्याच्याला झगडताना दिसतोय, ज्यात त्यांना प्राथमिकता असणारे जी कागदपत्र आहेत, ज्यात आधार कार्ड असेल, इलेक्शन कार्ड असतील व राशन कार्ड, ह्या सर्वसामान्यांना मिळणाऱ्या ज्या काही कागदपत्र आहेत ते अद्यापही मिळाले नाहीत। रहिवासीची कोणतीही व्यवस्था नाही, रस्त्याच्या बाजूला ही लोक टेंट टाकून त्याच्यामध्ये वास्तव्य करतात। इंदिरा गांधीच्या कालावधीमध्ये यांना तशी माहिती मिळणार तशी कागदपत्र मिळाली होती, मात्र आत्ता त्यांना ते मिळाले नाहीत। दरम्यान राहुल गांधी यांना भेटीची आशा घेऊन ही सर्व मंडळी आता भारत जोडो यात्रेत सहभागी झालेत। कॅमेरामॅन काकासाहेब कांबळेसह मी धनंजय सोळके, एबीपी माझा, नांदेड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।